महाराष्ट्र राज्यातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला घेरल्याचे दिसून येत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, कंत्राटदार काम करीत नाही. इकडे मात्र टोल नाकांमुळे नागरिकांना भूदंड भोगावा लागत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली आहे. कंत्राटदारांचे पैसे थकले, कंत्राटदार काम करत नाही, आणि दुसरीकडे मात्र टोल वसुलीचा मारा सामान्य नागरिकांना जीव मेटपुटीस आणण्यासारखा आहे. कोल्हापूर, सोलापूर असेल, सातारा, सांगली, पुणे, सर्व राष्ट्रीय महामार्गांचे अक्षरशः चाळण झाले आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना टोलचा मार मात्र मुकाड्यानं सहन करावं लागत आहे, हे या राज्याचं दुर्दैव आहे. कालपासून या मागणीसाठी आमच्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मुंबई बेंगळूर तर विस्तारीकरणाचा पत्ता नाही, त्या रस्त्यामध्ये खड्डे इतके मोठे मोठे आहेत की कधी जीव जाईल लोकांना त्याची शाश्वती राहिली नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे की आता टोल हवा कशाला, टोलची गरज काय, ज्यावेळेस रस्ते सुरळीत नाही, रस्ते सुरक्षित नाही, रस्त्यातून प्रवास करणं हा जीवघेणं झालेला आहे आणि सर्व कामं रेंगाळली असताना टोल वसुलीचं काम सरकार बिंदास्तपणे करतोय, याचा निषेध म्हणून, शासनाचा निषेध म्हणून जे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे, याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी. तात्काळ हे टोलचा भार आहे, त्या टोलच्या भारातून जनतेला मुक्त करावं आणि जनतेचा जीव वाचवावा अशी आमची मागणी या निमित्ताने आहे.